नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवी विषय गणित त्याचा प्रकरण पाचो पाचवे त्यातलं घटक परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आणि त्याच्यातलं उपघटक आपण गुणाकार व्यस्त संख्या परिमेय संख्येचा भाग हे शिकणार आहोत. त्याच्याबद्दल आपण याच घटकात या परिमेय संख्येवरील वेगवेगळे क्रिया पाहिले, उदाहरणार्थ बेरीज पाहिली, वजाबाकी पाहिली, त्यानंतर गुणाकार सुद्धा पाहिली. आज आपण गुणाकार व्यस्त संख्या आणि परिमेय संख्येचा भाग हा घटक अभ्यासणार आहोत. तर आता बघा, मी तुमच्या समोर एक संख्या मांडतो. तर ती संख्या आहे 2 अंश छेद 5. आता ही संख्या आहे ही परिमेय संख्या. या परिमेय संख्येचा मला गुणाकार व्यस्त करायचा आहे. तर ही गुणाकार व्यस्त संख्या मांडताना ही संख्या कशी मांडणार? तर गुणाकार व्यस्तला अंशाच्या जागी छेदाच्या जागी अंश ठेवला तर ती संख्या गुणाकार व्यस्त संख्या तयार होते. त्यानंतर आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरण नंबर 2. तर आता दुसऱ्या उदाहरणात आपल्याला आणखी सांगता येईल की -3 अंश छेद 8 याच्यात ह्या संख्येचा गुणाकार व्यस्त या परिमेय संख्येचा गुणाकार व्यस्त काय? तर -8 अंश छेद 3 या संख्येचा गुणाकार व्यस्त आहे. तर आपल्याला असं सांगते की गुणाकार व्यस्त म्हणजे काय? की एखाद्या संख्येच्या विरुद्ध संख्या मांडणे, म्हणजे त्या संख्येचा जर गुणाकार केला आपण तर ती 1 जर आली तर ते 1 आलं तर ते एकमेकाच्या गुणाकार व्यस्त आहे असे आपल्याला सांगता येईल. तर आता आणखीन आपल्याला मी पुढचे उदाहरण देतोय. तर बघूया आपल्याला गुणाकार म्हणून दाखवतो 2 अंश छेद 5 आणि याचा गुणाकार व्यस्त काय आलेला आहे? 5 अंश छेद 2 याचा जर आपण गुणाकार केला 5 × 10 नंतर 5 × 10 जर आपण यांचा भागाकार केला किंवा काढलं तर उत्तर येतो 1. म्हणजे आपल्याला यांच्या असं दिसतं, परत हे पण पहा, या संख्येकडे पण पहा, तर आपल्याला असं दिसेल -3 अंश छेद 8 -8 अंश छेद 3. जर आपण यांचा गुणाकार केला तर ऋण धन होतो 8 × 3 = 24 आणि छेद सुद्धा 24. तर 24 / 24 किती उत्तर येतं? 1. तर याच्या आपल्याला असं दिसतं की गुणाकार व्यस्त संख्या जर ओळखायचे असतील तर त्यांचा गुणाकार हा 1 जर आला तर समजून घ्यायचं की त्या दोघी संख्या एकमेकाच्या गुणाकार व्यस्त आहे. तर आता आपण गुणाकार व्यस्त संख्या पाहिली तर आपण असंच घरी, मी तुम्हाला 2 उदाहरण देतो, हे उदाहरण तुम्ही घरी सोडवायचे तर त्यातलं -17 अंश छेद 39 आणि दुसरं उदाहरण आहे -7 1 अंश छेद 3 ह्या संख्या तुम्ही गुणाकार व्यस्त स्वरूपात आपल्या वहीवर मांडायचे आहे. आता आपण गुणाकार व्यस्त संख्या पहिला घटक शिकलो आपण गुणाकार व्यस्त. आता आपण त्यातला दुसरा भाग शिकणार आहे तो म्हणजे परिमेय संख्यांचा भागाकार कसा करायचा. आता लक्षपूर्वक पहा, परिमेय संख्यांचा भागाकार आपण मागच्या या घटकात गुणाकार शिकलो. आता भागाकारकडे लक्ष द्या. तुमच्या समोर एक उदाहरण देतोय 40 अंश छेद 12 / 10 अंश छेद 4. जर असं उदाहरण असलं तर आपण काय करायचं? जर भागाकार असेल तर भागाकार घेऊन बसायचं नाही. तर बघा 40 अंश छेद 12 तर ही संख्या एक नंबरची ज्याच्याने आपण भागतोय ही संख्या त्याच्या गुणाकार व्यस्त रूपात द्यायची, म्हणजेच गुणाकार रूपात मांडून 4 अंश छेद 10 अशा स्वरूपात मांडायची. तर आपण अशा स्वरूपात मांडली तर पहा, आता आपण गुणाकार शिकलोय तर अंशांशांचा गुणाकार करायचा, छेदाच्या दराचा गुणाकार करायचा. अंशांशांचा जर गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार मिळतो 160 अंशांचा आणि छेदांचा गुणाकार केला तर गुणाकार मिळतो 120. जर आपण आणखी याला संक्षिप्त रूप दिलं तर 16 अंश छेद 12 आणि आणखी याला संक्षिप्त रूप दिलं
तर चार ते पाण्यात दोन्ही संख्या येतात चार चौक सोळा चार त्रिक बारा. या प्रकारे आपण परिमित संख्येत भागाकार एक आपण भागाकार मांडला. आणखी एक उदाहरण लक्ष द्या, दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं तुम्हाला स्वतः लक्ष द्या, नऊ छेद अकरा भागिले वजा आठ अशी संख्या असली हे असं उदाहरण आहे तर घाबरून जायचं जाण्याचं कारण नाही. तर पहा आपण टच करायचं, नऊ छेद अकरा गुणिले ही संख्या नुसती आठ आहे पण काय करायचं याचा छेद जर आपण एक मांडला तरी त्या संख्येत फरक पडत नाही. मग याच पण आता व्यस्त काही वजा एक अंश छेद आठ जर आपण असं मांडलं. आता गुणाकार करायचा नवा एक नऊ, परंतु हे मायनस किंवा ऋण चिन्ह दिल्या लक्ष राहायचं नाही. आणि अकरा आठ एक अठ्ठ्याऐंशी हे झालं याच रूप किंवा गुणाकार आपण या संख्येचा परिमेय संख्येचा आता केला. बघा या ठिकाणी आपण परिमेय संख्या संख्येतील क्रिया शिकलो, गुणाकार व्यस्त परिमेय संख्यांचा भागाकार केला. असंच आपण घरी आपल्या वहीमध्ये सराव संच 22 मधील गुणाकार व्यस्त आणि भागाकार परिमेय संख्येचा भागाकार हे उदाहरण आपण सोडवायचे आहे.